अजून तर कुठं सुरुवात झालेली नाहीये आणि एवढी मस्ती त्यांना आलेली आहे, यांना थांबवलं कसं जात नाही? ऐका ऐका, अरे ऐका ऐका, त्यांनी म्हटलंय की सत्तेची मस्ती आली आहे लोकांना। शिवसैनिकांना ठोकून काढा, शिवसैनिकांचे हात तोडा, हात तोडता नाही आले तर तंगडी तोड। हे एकनाथराव शिंदेना पटत? अरे बाबा, आम्ही समर्थन केलंय का? अरे बाबा, सगळ्या बाबी तपासल्या जातील, कायद्यासमोर सगळे समान म्हटलं ना मी। आता अजितदादांना विरोधी पक्षनेत्यांना तर ते त्रास होणारच आहे, कारण ते सरकार स्वतः तेच चालवत होते। मला सीएम सभेला दोन, मला माहिती आहे की खूप 2-2.5 वर्षांनी सीएम पत्रकार परिषदेत बसत असल्यामुळे खूप प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत, त्याची उत्तर। शिंदे गटाच्या आमदारांनी एका आमच्या म्हणजे सरकारच्या कर्मचाऱ्यालाच मारलं, म्हणजे तुम्ही कायदा हातात घ्यायला लागलेला आहे? तुम्ही स्वतःला कोण समजता? सत्ता आली म्हणजे काय, मस्ती आली काय तुम्हाला? हे सरकार अजून येऊन काही दिवस झाले, असं असताना यांच्यातले काही आमदार हे अक्षरशः महाराष्ट्रामध्ये संघर्ष पेटावा अशा प्रकारची भाषा वापरत आहेत। शिवसैनिकांना ठोकून काढा, शिवसैनिकांचे हात तोडा, हात तोडता नाही आले तर तंगडी तोडा, आरेला कारे म्हणा, कोथळा काढा। अरे काय पद्धत, त्याच्याही बद्दलचं उत्तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याकडनं महाराष्ट्राला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे। या बाबी तपासल्या जातील, परंतु मी आपल्याला सांगतो, अजितदादा म्हणाले नाही नाही, त्यांनी म्हटलंय, त्यांनी म्हटलंय ना मस्ती आले। नाही ऐका ऐका, अरे ऐका ऐका, अरे ऐका ऐका, त्यांनी म्हटलंय की सत्तेची मस्ती आली आहे लोकांना। ऐका, तर मी आपल्याला सांगतो की मागच्या 2.5 वर्षामध्ये आपल्याला मी सांगू इच्छितो, शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम, त्यांना तडीपार करण्याचं काम, त्यांना मोका लावण्याचं काम, आणि त्यांच्या घरी माणसं पाठवून आमच्या पक्षामध्ये या, आम्ही हिअरिंग लावतो आणि तुमचा मोका रद्द करतो, तडीपारी रद्द करतो, हे काय, हे काय? नाही नाही, हे सत्तेचा दुरुपयोग आम्ही करणार नाही, आम्ही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणार नाही, जे कायद्यासमोर आम्ही सगळे माझ्यासकट आमच्यासकट समान आहोत। अरे बाबा, आम्ही समर्थन केलंय का? तुम्हाला राज्यामध्ये इतर महत्वाचे मुद्दे नाहीत? मला एक मिनिट, अरे आम्ही समर्थन करत नाही। एक मिनिट सर, आम्हाला बोलू द्या।